नमस्कार, मी पंजाब डाक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी। आज आहे दिनांक 20 नोव्हेंबर 2022। आजपासूनचा नवीन हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आता राज्यामध्ये 22 नोव्हेंबर 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबरला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितलं तर राज्यामध्ये 22 आणि 23 आणि 24 नोव्हेंबरला कोल्हापूर सांगली तसेच कर्नाटक मंगसुळी या निपाणी या भागात पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यामध्ये राज्यातील इतर भागामध्ये पाऊस काय पडणार नाही, फक्त 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 25 नोव्हेंबर 2022 पासून परत थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो 22 नोव्हेंबर 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, फक्त सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करायचं। अचानक जर वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल, पण त्याच्यानंतर ह्या 25-26 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये परत कडक थंडीची लाट सुरुवात होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं आहे। धन्यवाद।